हॅलो नमस्ते मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण एकदम साधी सोपी सिम्पल एक डिझाईन पाहणार आहोत गोल गळ्यावरती तर बॅक पार्ट कट करून घेतलेलं आहे चौदा इंच उंची मला तयार ठेवायची आहे मी पंधरा इंच कट केलेली आहे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या त्याच्यामध्ये फक्त एक इंच एक्स्ट्रा मार्जिनचं ठेवायचं इथे साडेपाच इंच मी शोल्डर ठेवलेले आहेत त्यानंतर मुंडा उंची आहे सहा इंच छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच अर्धा इंचाचं लुझिंग आणि दोन इंच शिलाई मार्जिन तर बघा चौथ्या भागामध्ये मी अर्धा इंच लुजिंग ठेवत असते थे। तुम्ही तुमच्या प्रमाणे इथे माप घेऊ शकता जे काही असेल ते तुमचं कोणत्याही साईजमध्ये तुम्ही ही, साईज ही डिझाईन बनवू शकता कमरेचा चौथा भाग आहे इथे बघा साडेसात इंच आणि तीन इंच मार्जिन आहे यामध्ये पाठीमागच्या टक्ससाठी एक इंच आणि दोन इंच शिलाई मार्जिन असं टोटल मिळून तीन इंच आहे तर बघा एकदम कमी अस्तरमध्ये कमी वेळेमध्ये फिनिशिंगची डिझाईन कशी बनवायची ते सांगते इथे पेपर घेतलेला आहे फोल्ड पेपर आहे हां याच्यावरती गळ्याचं मार्किंग करायचं आहे तर बघा इथे मी इथे रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन इंच तुम्ही तुमच्या साईजप्रमाणे घ्या जी असेल ती आणि गळ्याची उंची मला तयार ठेवायची आहे साडेदहा इंच तर मी अकरा इंचावरती मार्किंग क करत आहे तर बघा अर्धा इंच जास्त घ्यायचं तयार उंचीमध्ये इथे आपल्याला बॉक्स बनवायचं आहे तर खाली मी साडेतीन इंच रुंदी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूकडे ही लाईन अशा पद्धतीने जोडून घेते आहे त्यानंतर बघा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूकडून पण आपल्याला एक इंच वाढवून घ्यायचं आहे पेपर वाढवल्यानंतर याला कटिंग करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हा जो पेपर आहे ना तो आपल्याला उलटा करून तेच मार्किंग दुसरीकडे डार्क करायचं असतं त्या अगोदर इथे मी एक सेंटर लाईन मार्किंग करून घेते तर बघा दोन्ही बाजूकडे अगोदर छोटी छोटी मार्किंग करून पट्टीने अशी मोठी आपण करू शकतो तर बघा मार्किंग दुसऱ्या बाजूकडे करायचं राहिलेलं होतं म्हणून मी पेपर फोल्ड करून पुन्हा एकदा आ, हे मार्किंग करून घेते अशा पद्धतीने जर गळे तयार केले तर गळ्याचं फिनिशिंग छान येतं गळ्याची रुंदी उंची जेवढी आपल्याला पाहिजे तेवढीच तयार होते तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करू शकता कापड कसं ठेवायचं आहे बघा मेन आहे ते सरळ ठेवायचं आहे सरळ कपड्यावरती अस्तर ठेवायचं आहे अस्तरला सेंटरलाईन मार्किंग करून घ्यायची आहे फोल्ड आहे तेव्हाच मार्किंग करायचं तर बघा मी आत्ता करून घेतली कारण तिथं एक घडी पडलेली होती आता त्याच्यावरती हा जो गळा आहे तो असा व्यवस्थित सेंटरलाईनला सेंटरलाईन मॅच करून ठेवायचा आणि त्यानंतर आपल्याला या गळ्यावरून अशी शिलाई करून घ्यायची आहे तर बघा शिलाई करताना बरोबर मार्किंगवरूनच शिलाई करायची आत बाहेर नाही करायचं खूप छान डिझाईन आहे कोणत्याही ब्लाऊजमध्ये कुठल्याही साईजमध्ये ही डिझाईन तुम्ही ट्राय करू शकता तर बघा अशा पद्धतीने मी शिलाई करून घेतली आतला भाग आपल्याला याचा कट करून घ्यायचा आहे अर्धा इंच कपडा ठेवून कटिंग करायचं आणि याच्यावरती कट द्यायचे आहेत तर बघा मी सगळीकडे कट देते कट देताना आपली शिलाई कट नाही होणार याकडे लक्ष ठेवायचं आहे तर बघा यानंतरचा कोणता व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल मला कमेंटमध्ये सांगत चला तर बघा आपल्याला जो कपडा आहे तो आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे तर व्यवस्थित फोल्ड करायचं आहे बघा अस्तर जे आहे ते बाहेर नाही आलं पाहिजे किंवा जो आपला मेन कपडा आहे तो देखील आतल्या बाजूकडे नाही गेला पाहिजे व्यवस्थित छान असं फोल्ड करून आपल्याला वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे अशा पद्धतीने तर पूर्ण गळ्यावरती मी शिलाई देऊन घेते बघा कशा पद्धतीने मी ॲडजस्ट करत आहे कारण आपण याला उलट करून बनवत आहे ना तर मेन कपडा आहे तो आतल्या बाजूकडे जात असतो तर तो जाऊ न देता आपल्याला व्यवस्थित त्याला सेट करून वरून ही शिलाई करून घ्यायची आहे तर इथे बघा शिलाई झाली गळ्याची त्याच्यानंतर काय करायचं अस्तरवरती सगळीकडे शिलाई करायची आणि बाजूचा जो एक्स्ट्रा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर गोल्डन कपड्यावरती आपण ही डिझाईन बनवत आहोत तुम्ही तुमच्या कुठल्याही साडीच्या ब्लाऊजमध्ये डिझाईन बनवू शकता बऱ्याच साडीमध्ये पीस असतात ते प्लेन येतात साडीला काट नसतात त्यावेळी तुम्ही लेसचा वापर करून अशी डिझाईन बनवू शकता खूप छान दिसते एक वेगळाच लूक येतो तर बघा जी तुमच्या साडीवरती ब्लाऊजमध्ये जी लेस मॅच होईल ती इथे वापरायची असते अशा पद्धतीने बघा बाजूचा सगळा कपडा मी कट करून घेत आहे त्यानंतर याला कंबरपट्टी लावायची आहे टक्स शिलाई करायची आहे अगोदर टक्स शिलाई करायची साईड पार्ट आहे तो मी सेंटरपर्यंत फोल्ड केला अर्धा इंच चा। रुंदी चार इंच चा। उंची याप्रमाणे इथे मी टक्स घेतलेला आहे आणि टक्स पण बघा की ते एकदम सरळ आलेला आहे बऱ्याच जणांचे तिरके जातात तर अशा पद्धतीने टक्स शिलाई करा तिरके होणार नाही टक्स आता बघा इथे आपल्याला कंबरपट्टी लावायची आहे तर कंबरपट्टी मी सिंगलच लावत आहे इथे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन प्रत्येक वेळी मी फोल्ड करून घेते पट्टी पण यावेळी पट्टी थोडी कमी होती तर मी काय केलं सिंगलमध्ये लावून आता फोल्ड करून आपल्याला हिला बसवायचं आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे पट्टी बसवण्यासाठी आता पट्टी एकदा फोल्ड करून एक शिलाई करायची आणि त्यानंतर मग पूर्ण पट्टी फोल्ड करून वरून एक फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची तर बघा इथे मी ही शिलाई अशा पद्धतीने देऊन घेतली आता ही पट्टी आतमध्ये फोल्ड करून एक शिलाई द्यायची बघा तुम्हाला जर कमरेला पायपिंग पाहिजे असेल ना कॉन्ट्रास्ट कलरमध्ये तर त्या रंगाचीच पट्टी घ्या आणि पायपिंग पण आपल्याला काढता येते त्यामुळे बघा ज्या आकारात मला लेस लावायची आहे ना तो आकार मी मार्किंग करून घेतला म्हणजे फक्त साईडने गोल आकार घेतला आहे आणि सेंटर काढून चौकोन घेतला ते शूट झालं नाही मार्किंग करताना तर त्यासाठी सांगत आहे सोप्पा आहे तर बघा मार्किंग करून घ्यायचं आणि त्यावरून आपल्याला ही लेस लावायची आहे लेस लावताना तुमच्या लक्षात येईल कशा पद्धतीने केलेलं आहे ते एक एक इंचा स्पेस ठेवून मी मार्किंग केलेलं आहे हे गोल गळ्याचं आणि मध्ये सेंटरला फक्त चौकोन मार्क करून घेतलेला आहे तर तयार झाल्यानंतर लुकेचा खूप सुंदर दिसतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लेस जरी असेल ना तरी आपल्याला ती व्यवस्थित लावता आली पाहिजे कुठं तिला कट करायची कुठंपर्यंत अखंड ठेवायची हे, हे समजलं पाहिजे तर या पद्धतीने ही अर्ध्या भागामध्ये दुसरी लेस लावून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला या चौकोणवरून लेस लावायची आहे तर कमरेच्या बाजूकडून लेस लावायला सुरुवात करायची चौकोनची त्याच्यावरून आपण कमरेला लेस लावणार आहे तर तिथला जो भाग आहे ना मग तो बंद होतो लेसचा आता बघा अशा पद्धतीने कोपऱ्यामध्ये फोल्ड करून लेस वरच्या बाजूकडे कोपऱ्यामध्ये यायचे आणि तिथून खाली एकदम सोपी डिझाईन आहे फक्त लेस अशा पद्धतीने फिरवून लावायची बऱ्याचदा फक्त आपण डबल राऊंड शेपमध्येच लावतो तर सारखं एकच डिझाईन नको वाटते तर ही पद्धत तुम्ही ट्राय करू शकता आता इथे कमरेवरती लेस लावून घ्यायची आहे लेस कॉन्ट्रास्ट कलरची घ्या जी तुमच्या ब्लाऊज पीसवरती छान उठून दिसेल जो रंग तुमच्या साडीमध्ये असेल तो घ्या म्हणजे छान दिसते लेस अशा पद्धतीने आपली लेस लावून झालेली आहे आता इथे वरच्या बाजूकडे पण ही लेस लावून घ्यायची आहे बघा फक्त लेस लावायची नसेल तर तुम्ही ट्रायंगल डिझाईन करू शकता त्रिकोण बनवून पण लावू शकता कॉन्ट्रास्ट कलरमध्ये ते पण छान दिसतात आणि फक्त लेस लावायची असेल कापड कमी असेल तर तुम्ही ही लेस ओ, ही जी पद्धत आहे ना ती वापरू शकता तर इथे बघा अशा पद्धतीने आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे मधल्या बाजूकडे पॅच लावा प्लेन ठेवा दोन्ही चालेल तर डिझाईन कशी वाटली एकदम साधी सोपी आणि सिंपल रेग्युलरच्या ब्लाऊजसाठी पण तुम्ही ही डिझाईन तयार करू शकता चला तर मग पुन्हा भेटूयात आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद